सुखदाचा मामा भिगवणला राहतो त्याच्याकडे जाण्यासाठी सुखदा बसने जाते मिहिका मुंबईत राहते तिचे आईबाबा ऑफिसला जाण्यासाठी लोकलने प्रवास करतात खूप पूर्वी वाहने नव्हती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला माणूस पायी जात असे काही वेळा घोड्यावर बसून किंवा बैलगाडीत बसून जावे लागे ओझे उचलण्यासाठी गाढव घोडा अशा जनावरांचा वापर केला जाईल काही वेळा जनावरांकडून ओढल्या जाणाऱ्या गाड्या त्यासाठी वापरत असत इतर सर्व प्राण्यांपेक्षा माणूस अधिक बुद्धिमान आहे त्याला खनिज तेलाचा म्हणजेच जमिनीखाली खडकांमध्ये असलेल्या तेलाचा शोध लागला हे इंधन वापरून चालवता येतील अशी वाहने माणसाने तयार केली उदाहरणार्थ मोटार बस ट्रक स्कूटर आपले जीवन सोपे कमी कष्टाचे आणि जास्त चांगले व्हावे असा प्रयत्न माणूस करतो स्वतःला वर्षभर पाणी मिळावे म्हणून पावसाचे पाणी साठवायचे असे माणसाने ठरवले त्याला एक युक्ती सुचली त्याने धरणे बांधली वाहतुकीसाठी रस्ते आणि लोहमार्ग तयार केले गरजेच्या वस्तू तयार करण्यासाठी कारखाने सुरू केले प्रत्येकाला निवारा पाहिजे म्हणून त्याने नवीन घरे बांधली पूर्वी खूप ठिकाणी जंगले शेते होती घरे बांधण्यासाठी माणसाने जंगलातील झाडे तोडायला सुरुवात केली त्यामुळे घरे बांधायला जागा रिकामी झाली झाडांचे लाकूड मिळू लागले बांधकामासाठी दगड मिळवण्यासाठी लोखंड मिळवण्यासाठी माणसाने खाणी खणल्या जमिनीत खोलपर्यंत खडून खूपच खूप मोठे खड्डे खणले त्यातून मिळालेले दगड लोखंड अशा नैसर्गिक पदार्थांना आकार देण्यासाठी त्याने कारखाने सुरू केले या कारखान्यांमध्ये वापरून झालेले घाण पाणी माणसाने नदीत सोडले त्यामुळे नदीतील जीवसृष्टीला सजीव प्राण्यांना वनस्पतींना धोका निर्माण झाला पूर्वी खूप ठिकाणी शेते होती लोक शेतात धान्य भाजीपाला पिकवत असत हळूहळू खेड्यातील लोक रोजगारासाठी म्हणजेच पैसे मिळवण्यासाठी शहरात येऊ लागले शहरात आलेल्या लोकांना राहण्यासाठी घरांची गरज वाढली त्यामुळे शहराभोवती असलेल्या शेतीच्या जागी नवीन इमारती झाल्या लोकांची संख्या वाढल्यामुळे कामाचे प्रकार वाढले अनेक कारखाने वाढले कामासाठी लोकांना आता घरापासून दूर जायला लागते त्यासाठी लवकर निघावे लागते लवकर पोहोचता यावे म्हणून वाहने वापरावी लागतात मोठ्या शहरांमध्ये अनेक वाहने फिरतात त्यातून धूर बाहेर येतो हा धूर हवेत मिसळतो त्यामुळे लोकांना श्वसनाचे विकार होतात दमा आणि फुफ्फुसांचे विकार वाढतात शहरात इमारती बांधण्यासाठी बरीच झाडे तोडावी लागतात झाडांवर पक्ष्यांची घरटी असतात मात्र झाडे तोडल्यामुळे पक्ष्यांचा निवारा नाहीसा होतो हवेच्या प्रदूषणाचा त्यांनाही त्रास होतो अशा कारणांमुळे पक्षी कमी होऊ लागले फुलपाखरे कीटक यांचीही संख्या खूप कमी झाली काही वेळा सांडपाण्याची म्हणजे आंघोळीसाठी स्वयंपाकासाठी वापरून गटारात सोडून दिलेल्या पाण्याची शहरातील व्यवस्था बिघडते त्यामुळे पाणी साचून राहते नीट वाहून जात नाही अशा साठलेल्या पाण्यात डास वाढतात डासांमुळे हिवताप डेंगी हत्तीरोग म्हणजेच पाय खूप सुजणे चिकनगुनिया असे रोग होतात खूपदा आपणच आपला परिसर खराब करतो परिसराला धोका निर्माण करतो मानवामुळे परिसराला धोका निर्माण होण्याची काही कारणे व धोका कमी करण्याचे काही उपाय लोक नदीत परिसरात रस्त्यांवर घाण कचरा टाकतात उपाय आपण कचरा कचरा कुंडीतच टाकूया आपल्या घरातील सर्वांना व परिसरातील लोकांनाही तसेच करावयास सांगूया आपण प्लॅस्टिकचे कप बशा यांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करतो उपाय आपण नैसर्गिकपणे कुजणाऱ्या पानाच्या द्रोणांचा ताटांचा स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यांचा वापर करूया काहीजण नको असलेले प्लॅस्टिक इकडे तिकडे टाकतात उपाय आपण प्लॅस्टिक काच पत्रा या गोष्टी घरीच वेगळ्या करून कचरा वेचकांना देऊया प्रक्रिया करून पुन्हा वापरूया किंवा शक्य तेव्हा त्याचाच पुन्हा वापर करूया लोक विनाकारण झाडे तोडतात उपाय आहे त्या झाडांची काळजी घेऊया नवीन झाडे लावूया काही जण वरचेवर कपडे खरेदी करतात उपाय आहेत ते कपडे भरपूर वापरूया फाटले खराब झाले रंग गेला तरच नवीन कपडे घेऊया जुन्या कपड्यांचेही पुनर्चक्रीकरण करूया उदाहरणार्थ त्यापासून पायपुसणी पिशव्या गोधड्या इत्यादी गोष्टी तयार करता येतात आपण बरेचदा निसर्गाची हानी करतो उपाय निसर्गाचे रक्षण करूया जबाबदार नागरिक होऊया लोक स्कूटर चारचाकी गाडी यांचा गरजेपेक्षा जास्त वापर करून हवा प्रदूषित करतात उपाय जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकल वापरूया किंवा पायी जाऊया घरात व परिसरात भांड्यांमध्ये टायरमध्ये पाणी साठले तर त्यात डास होतात त्यामुळे आजार पसरतात उपाय घरात व परिसरात भांड्यांमध्ये टायरमध्ये साठलेले पाणी लगेच टाकून देऊया डास झालेत तर औषधाची फवारणी करूया आपल्या परिसराची काळजी आपणच घेतली पाहिजे निसर्गाचे रक्षण केले पाहिजे सारांश पूर्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ओझे उचलण्यासाठी जनावरांचा वापर केला जात होता मानवाने शोध लावल्यामुळे खनिज तेल सापडले पक्के रस्ते तयार झाले कारखान्यात वाहने तयार झाली त्यामुळे माणसाचे श्रम वाचू लागले त्याचा वेळही वाचू लागला लोकांची संख्या वाढल्यामुळे कामाचे प्रकार वाढले कारखान्यांमुळे शहरांमध्ये हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण होऊ लागले मानवामुळे परिसराला धोका निर्माण झाला मात्र आपण जबाबदारीने वागलो तर पर्यावरणाला होणारा धोका आपण काही वेळा पूर्ण टाळू शकतो व बरेचदा कमीही करू शकतो झाडे लावणे वस्तूंचे पुनर्चक्रीकरण करणे त्यांचा पुनर्वापर करणे यामुळे परिसर धोक्यात येण्याचे प्रमाण आपण कमी करू शकतो पारिभाषिक शब्द खनिज तेल प्रदूषण जीवसृष्टी रोजगार विकार सांडपाणी पुनर्चक्रीकरण पुनर्वापर स्वाध्याय जवळच्या अंतरावर जाण्यासाठी पेट्रोलवर चालणारे वाहन वापरणे जवळच्या अंतरावर जाण्यासाठी पायी जाणे शक्य त्यावेळी सायकल वापरणे